राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। नंदवाड येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम DYSP शिवाजीराव जमदाडे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून संपन्न झालाय। नंदवाड तालुका कडवीर येथे राज्य राखीव पोलीस दलाचे DYSP श्री जमदाडे यांच्या संकल्पनेला साथ देत पवन पाटील व तानाजी साळुंखे यांच्या सहकार्याने येथील पोलीस बटालियनच्या कार्यक्षेत्रात 100 पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी बोलताना पवन पाटील म्हणाले, कोरोना काळात आज ऑक्सिजन मिळेल असा झालाय, भविष्य काळात ऑक्सिजन पुरवठा करणारी कार्यक्षेत्रे निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी राज्य राखीव बटालियनच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वत्र वृक्षारोपण करणे आवश्यक आहे। हे क्षेत्र मनराईने नटलेले केले पाहिजे, तरच भविष्यामध्ये हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून निर्माण होईल असा मानस व्यक्त केला। यानंतर बी.ए. पाटील म्हणाले, राज्य राखीव पोलीस दलाचे DYSP श्री जमदाडे यांच्या कल्पनेतून साकारत असलेले हे क्षेत्र भविष्यात धरतीवरचा स्वर्ग बनेल। वृक्षारोपणासाठी पवन पाटील तानाजी साळुंखे यांनी 100 पेक्षा अधिक झाडे देऊन सहकार्य केले। श्री जमदाडे यांनी लोकसहभागातून या भाबड्या भावनेतून फोंड्या माळालाही एक नंदनवन बनवले आहे, त्यामुळे भविष्यात आजूबाजूच्या खेड्यांना रोजगार उपलब्ध होईल। यावेळी बोलताना श्री जमदाडे म्हणाले, भविष्यामध्ये या क्षेत्राला खूप महत्त्व येणार आहे। सध्या पाण्याची टंचाई भासत असल्याने लावलेली झाडे जगवण्यासाठी व भविष्य काळासाठी 2-3 ठिकाणी बोर मारून पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी उपस्थित असलेल्या स्मिता लंगडे यांनी, आपण एक बोर मारून देऊ असे सांगितले तर भविष्य काळात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा सहभाग असणे ही आवश्यक आहे। या कार्यक्षेत्रामध्ये मोठमोठी मैदाने, मल्टीपर्पज हॉल, शॉपिंग मॉल, गुणवत्तापूर्ण निवासाची व्यवस्था याबरोबरच अनेक गोष्टी येथे साकारल्या जाणार आहेत। येत्या काही महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल तर शासनाकडून या विकासासाठी भरघोस अनुदान होणार आहे। यावेळी अध्यक्षस्थानी संस्थापक BA पाटील, श्रीराम पतसंस्था व दत्तात्रय मेडशिंगी सचिव भाजपा, प्रमुख पाहुणे समन्वयक सुरेश राठोड, सरपंच सेवा संघ, सरपंच विजय कांबळे, मुख्याध्यापक प्रकाश सुतार, पत्रकार सागर धुंद्रे, प्राध्यापक पवन पाटील, उद्योजक विकास भुसुरे, धनाजी कलकत्ते सर्कल, माजी सरपंच बाळासाहेब खोत, सदस्य यशवंत सातपुते, सुमित्रा भोसले, स्मिता लंगडे, उद्योजक दत्तात्रय पाटील, उद्योजक राहुल खाडे, उत्तम पाटील, जयप्रकाश देसाई, 13 डिसेंबर ग्रुप, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधिकारी यांनी केले तर आभार पत्रकार सुरेश राठोड यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलाय। सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी संदीप मिठारी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।